जो काल हवामान अंदाज दिला होता हे सध्याच्या परिस्थितीत नाव कास्टिंग आहे, म्हणजे आत्ताची परिस्थिती. आपण जो काल हवामान अंदाज दिला होता त्यापैकी सध्याच्या परिस्थितीत फक्त अमरावती, वर्धाचा उत्तर भाग, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या भागातला पावसाला सुरुवात अजूनपर्यंत झाली नाही. आणि न सांगितलेल्यापैकी आणखी कुठे पाऊस होतो आहे तर असं कोणतंच लोकेशन दिसत नाही की काल जो हवामान अंदाज आपण दिला, म्हणजे बघा पुणे, त्यानंतर फक्त एक ठाणेची उत्तर बाउंड्री जी आहे जी याचा आपण उल्लेख केला नव्हता, त्यानंतर अहमदनगरच्या बऱ्याचशा भागात, संभाजीनगर, बुलढाणा, जालना, त्यानंतर वाशिम आणि विदर्भात तर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली हा जो भाग सांगितला, त्यानंतर नांदेड, लातूर, ठीक आहे. तर आता दुसरी गोष्ट, जर आपण याचं ॲनिमेशन जर पाहायला गेलो, हवेची दिशा कशा प्रकारची सध्याच्या परिस्थितीत आहे त्या प्रकारे ह्या ढगाची आता पुढील वाटचाल राहील. म्हणजे विदर्भात जे ढग आहे तर आपल्याला उत्तरेकडे हवा दिसत आहे सध्याच्या परिस्थितीत, तर नागपूरमध्ये येणाऱ्या काही तासात हा पाऊस होणार, त्यानंतर भंडारा आणि गोंदिया या भागातसुद्धा हा पाऊस होणार, ठीक आहे. तसेच आता बीडमध्ये जर का काही परिस्थिती, समजा बीडमध्ये जर पावसाला सुरुवात झाली नाही परंतु आपल्याला नाशिक, संभाजीनगर, अहमदनगर इकडून येणारे जे वारे आहे हे बीडकडे ते ढग खेचून आतील आणि बीडमध्ये सुद्धा येणाऱ्या काही तासात हा पाऊस होण्याची शक्यता दाट आहे, ठीक आहे. कमेंट करा आणि आपल्या ग्रुपला पोस्टसुद्धा तुम्ही करा काही प्रश्न असतील तर, आणि तिथले पावसाचे व्हिडिओसुद्धा पाठवा.